आज आपण बघा, खऱ्या अर्थाने ओबीसी करता काम करणारे कोणी असतील तर ते मोदीजी आहेत. देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक ओबीसी मिनिस्टर बनवण्याचं काम देखील मोदीजींनी केलं. आज देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत आणि ओबीसी समाजाला पहिल्यांदा संवैधानिक आरक्षण देण्याचं काम देखील मोदीजींनी केलं. मोदीजींनी या ठिकाणी मागासवर्ग आयोग तयार केला. आपले हंसराज भैया त्याचे अध्यक्ष आहेत. आयोग साधा सुद्धा आयोग नाही आहे. आमच्या संविधानामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची तरतूद होती, आयोग बनवायची तरतूद होती, पण ते करण्यात आलं नव्हतं. ते मोदीजींनी करून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलं. आणि म्हणून आज प्रत्येक समाजाकरता, प्रत्येक व्यक्तीकरता मोदीजींनी काम केलं आहे.